नमस्कार मंडळी मंडळी, आजच्या भागामध्ये आपण अश्विन नवरात्रीतील कुलाचाराविषयीची माहिती करून घेणार आहोत। या नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी आणि त्यावेळी कोणते म्हणावेत मंत्र आणि काय आहे महत्त्व या अश्विन नवरात्रीचं, या सगळ्या विषयांची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला बिलकुल विसरू नका। मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या ज्योतिष कट्टा ह्या यूट्यूबवरील चॅनलमधून। मंडळी, अध्यात्म, ज्योतिष, धार्मिक विधी ह्या विषयातल्या मुद्द्यांवरती माहिती घेण्यासाठी आपल्याबरोबर संवाद साधतो आहे। मंडळी, यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया आपल्या अश्विन नवरात्रीमधील असलेल्या कुलाचाराविषयीची। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा होणाऱ्या या देवीच्या उत्सवाला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं। 9 दिवस हा उत्सव चालतो म्हणून याला देवीचे नवरात्र असं म्हणतात। 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते। खरं तर उत्सवाची समाप्ती ही 9व्या दिवशी होते। 10वा दिवस हा दसऱ्याचा असतो। या वेळेचा नवरात्र उत्सवापूर्वी उत्सव जो नवरात्रीचा आलेला आहे तो आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा वार गुरुवार 7 ऑक्टोबर 2021 आणि नवरात्र समाप्ती म्हणजे महानवमी जी आलेली आहे ती 14 ऑक्टोबर वार आहे गुरुवार। तर दसरा म्हणजे विजयादशमी जी आलेली आहे तो वार आहे शुक्रवार 15 ऑक्टोबर या दिवशी। मंडळी, हा जो नवरात्रीचा उत्सव आहे हा प्रत्येक घराघरातून साजरा होत असतो किंबहुना हे आवश्यकच आहे। आपल्याला लाभलेल्या कुलदेवतेतील असलेले देवत्व अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी आणि त्या कुलदेवतेचे आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर असलेले कृपाछत्र अजून अधिक दृढ होण्यासाठी, तसेच अदृश्य अशा वाईट दुष्ट शक्तींपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे अशा या उदात्त हेतूने आपल्या धर्मशास्त्रामध्ये नवरात्र व्रत सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच नवरात्र व्रत जितक्या आवडीने, भक्तीने, हौसेने, मनपूर्वक केलं जातं तितक्या अधिक प्रमाणामध्ये त्या घरामध्ये एकोपा, शांती, सुख, समाधान, आरोग्य नांदताना दिसतं। नवरात्र उत्सव हा देवीचा म्हणजे शक्ती उपासनेचा असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म कुलाचार आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांकडे सगळ्यांच्याच घरामध्ये पाळला जाणं हे गरजेचं आहे। सध्या बरेच जण कुटुंबातून विभक्त झालेले आहेत, कामानिमित्ताने आपल्या मूळ स्थानापासून लांब लांब पसरलेले आहेत, आपले देव आपण आपले वेगळे केलेले आहेत, आपण आपलं अन्न स्वतंत्रपणे वेगळं शिजवत आहोत, आपल्या सगळ्या गरजेच्या वस्तू आपण स्वतंत्रपणे उभ्या केलेल्या आहेत। अशावेळी कुलधर्म आणि कुलाचार फक्त मोठ्या भावाकडे सोपवून आपण रिकामं राहू नये। ज्या घरामध्ये स्वयंपाक आणि उपजीविकेचं साधन स्वतंत्र आहे त्या घरामध्ये कुलधर्म कुलाचारसुद्धा स्वतंत्र असायला काय हरकत आहे? विचार करून पहा। आपल्या कुलदेवतेची उपासना साधना आपण प्रत्येकाने कर्तव्यपूर्वक सांभाळलीच पाहिजे, कारण मंडळी या कुलाचाराच्या माध्यमातूनच आपण राहत असलेल्या वास्तूला आणि वास्तूमध्ये राहणाऱ्या आपल्या मंडळींना म्हणजे लोकांना या प्रचंड ऊर्जेचा प्राप्त होणाऱ्या शुभ ऊर्जेचा फायदा निश्चित होत असतो। तसेच कुलधर्माच्या संस्कारामुळे आपल्या घरातील मुलांच्या म्हणजे पुढच्या पिढीच्या मनामध्ये आपण एक प्रकारची चांगली स्मृती तयार करतो, एक शिस्त तयार करतो, चांगले संस्कारसुद्धा त्यामुळे होणार असतात पुढच्या पिढीवर आणि आपल्यावर। असो, आपल्या वास्तूमध्ये देवघरामध्ये कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केली जाते आणि पुढे ती प्राणप्रतिष्ठा दर 12 वर्षाने करावी, म्हणून त्या कुलदेवतेला प्रत्येक नवरात्रामध्ये स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते। तिच्यामधलं चैतन्य हे कायम टिकण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग मात्र सांगितलेले आहेत। उदाहरणार्थ नवरात्रामध्ये देवीचे घट बसवणे, चंपाषष्ठीच्या जे नवरात्र असतं जे 6 दिवसाचं असतं त्या नवरात्र अशा प्रकारच्या सेवा करत राहिल्यास ते कुलधर्म कुलाचार आपल्यापर्यंत पोचतं, आपल्या देवापर्यंत पोचतं। देवघरामध्ये कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही कारणांमुळे देवतेच्या उपासना मार्गात खंड पडल्यास लगेचच तिच्या आपल्यावरचं असलेलं संरक्षण कवच काही संपत नाही, पण हो काही प्रमाणामध्ये हे संरक्षण कवच थोडंसं क्षीण मात्र होतं, कमी मात्र होतं, त्यामुळे शक्यतो खंड करूच नाही। या चांगल्या कल्याणकारक शक्तीचा अनुभव यावा असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले आपले जे उत्सव आहेत, कुलाचार आहेत, हे अगदी मनापासून श्रद्धेने आणि आपल्या आवाक्यामध्ये राहून साजरे करावेत। या नवरात्राची घटाची स्थापना कशी करतात ती आता आपण पाहूया। सर्वप्रथम शेतामधली काळी माती आणून ती एका पत्रावळीवरती बोटाचे
पेर उभं राहील, म्हणजे बेटाचं एक पेर एवढ्या उंचीचं वीदभर लांबीचा म्हणजे एवढा अगदी सुंदर सपाट ढीग करायचा, त्याच्यामध्ये मुठभर धान्य त्याच्यामध्ये पेरायचं. हे धान्य पेरण्यापूर्वी हळदीच्या पाण्यातून मात्र ते रंगवून घ्यायचं. आणि या धान्यामध्ये सप्तधान्य असावेत, म्हणजे तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग, अशा प्रकारची धान्ये ह्या सात धान्यामध्ये येतात. अशा प्रकारे पत्रावळीवरती हे जे आपण शेत तयार करतो याला वेदिकाय नमः, वेदिकाय नमः असं म्हणून गंध फूल वाहून त्याची पूजा करावी. नंतर पर्जन्याय नमः, पर्जन्याय नमः असं म्हणून पाणी शिंपडावं. आणि नंतर त्यावरून देवतेची म्हणजेच कलशामध्ये पाणी घेऊन स्थापना करावी. काही जण कलश ठेवून त्याच्यावर नारळ ठेवतात, तर काही जण तो कलश घेऊन त्याच्यावर तामण ठेवून त्या तामणामध्ये उपास्य देवतेची स्थापना करतात. आणि त्यानंतर दिव्याची म्हणजे समईची किंवा नंदादीपाची स्थापना करावी, म्हणजे दीप प्रज्वलन करावं. कारण शक्तीचं स्वरूप हे तेजोमय आहे आणि त्या दिव्यांची सुद्धा गंधफूल वाहून पूजा करावी. हा जो नंदादीप संपूर्ण नवरात्रीमध्ये अखंड तेवत राहणं आवश्यक असतं, म्हणून ती काळजीपूर्वक ठेवावा. आणि म्हणूनच समयातील वात वेळोवेळी बदलते वेळी किंवा इतर काही कारणाने ती विझू नये, म्हणून शांत, ज्याला आपण शांत होऊ नये असं म्हणतो, त्यावेळेला दोन दिव्यांची अगोदरपासून स्थापना केल्यास उत्तम राहतं. म्हणजे एखादी विझली तर दुसरी चालू असते. विड्याच्या पानावर कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. देवीचा जो टाक आपण केलेला असतो हा टाक न हलवता त्याची मात्र नवरात्रामध्ये पूजा करावी. सकाळ संध्याकाळ आरती करावी, देवीची निर्निळी स्तोत्र पठण करावीत. यामध्ये ललिता सहस्त्रनामावलीचा पाठ करू शकता, देवी अथर्वशीर्ष म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करू शकता, देवीचे मंत्र म्हणू शकता. सोपा मंत्र म्हणजे ओम कुलस्वामिनी देवेय नमः, ओम श्रीं नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या नवार्णव मंत्राचा पाठसुद्धा अवश्य करावा. आपल्या वास्तूमधील शुभ ऊर्जा वाढवावी. त्याने आपल्या आजूबाजूला असलेला अत्यंत शुभ, आनंदी, उत्साही ऊर्जेचा प्रवाह वाढायला लागतो आणि तो वाढल्यामुळे स्फूर्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे स्वतः किंवा जाणकार आणि विद्वान ब्राह्मणांकडून दुर्गा सप्तशतीचे पाठ या नवरात्रामध्ये जर करायचे असतील तर अवश्य करून घ्या. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार नवरात्रीचे उपवाससुद्धा आपण करू शकता, त्यामुळे चित्तशुद्धी व्हायला तर मदत होतेच. मंडळी, शास्त्राप्रमाणे मला माहीत असलेले नवरात्र उत्सवाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. तसेच माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजून ज्योतिष कट्ट चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी अवश्य सबस्क्राईब करा. चला पुढच्या भागामध्ये आपण बघूया की म्हणजे नवरात्रीचं व्रत, उपवास, उपासना कशी करावी याविषयीची माहिती आपण घेणार आहोत, तेव्हा पुढचा भागसुद्धा पाहायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला आवर्जून कळवा. आणि हे नवरात्र आपल्या कुटुंबियांना अगदी आनंदाचं, उत्साहाचं जावं हीच संकल्पना आणि हीच प्रार्थना देवापुढे ठेवूया. कळावे लोभाय असावा. धन्यवाद. शुभम भवतु.